पडलीहाळ येथे रयत संघटना व हरित सेना शाखा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न. संपूर्ण जगाचा पोशिंदा हा शेतकरी असून या शेतकऱ्याच्या वर कोणताही अन्याय अत्याचार झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांचे हक्क अधिकार मिळवून देण्यात सक्षम आहे असे प्रतिपादन कर्नाटक राज्य रयत संघटना चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पवार यांनी व्यक्त केले. ते पडलेळ येथे कर्नाटक राज्य रयत संघटना व हरित सेना 37व्या शाखा उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक मधुकर पाटील हे होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पडल्याळ येथील नूतन रयत संघटनेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी कार्याध्यक्ष सदस्य व पदाधिकारी यांचा हिरवी शाल घालून मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक प्राध्यापक मधुकर पाटील यांनी केले. पुढे बोलताना राजू पवार म्हणाले, कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची वज्रमूठ बांधून त्यांच्या न्याय हक्कासाठी आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी संघटना नेहमी कार्यतत्पर राहणार असून त्यांच्यासाठी नेहमी रस्त्यावर उतरणार असल्याची तयारी त्यांनी सांगितले. पेट्रोलचा दर ठरलेला आहे, डिझेलचा दर ठरलेला आहे, सोन्याचा दर ठरलेला आहे, चांदीचा दर ठरलेला आहे, चप्पलचा दर ठरलेला आहे, मात्र तुम्ही आम्ही रात्रीचा दिवस करतो उसाचा दर ठरलेला आहे का? माळव्याचा दर ठरलेला आहे का? लॉकडाऊनच्या काळामध्ये गेली 1.5 वर्ष झालं, आपण रात्रीचा दिवस करून भाजीपाला पिकवला, माळव पिकवलं, मार्केट ओपन नसल्यामुळं आमच्या माळव्याला आणि भाजीपाल्याला शेतात कुजवावं लागलं. बंधूनो, सोयाबीनचा 11,000 दर होता, 6,000 वर आला, 3,000 वर आला. याचं कारण एकच, आम्ही शेतकरी एकजूट नसल्यामुळं हे जे लुच्चे लपंगे शेतकऱ्यांच्या जीवावर जे पोट भरून खाल्यात यांना जर खाली खेचायचं असेल तर शेतकऱ्यांनी एकजूट व्हायला पाहिजे आणि त्यासाठीच ही रयत संघटनेची स्थापना आहे बंधू. कारण आज विचार करा, जागे व्हा, कुठल्या तर पक्षाचा झेंडा घेऊन नाचण्यापेक्षा स्वतःने कष्ट केलेल्या रक्ताचं पाणी करून घाम गाळलेल्या पिकाचा पिकासाठी स्वतःच्या न्यायासाठी रस्त्यावर या, आंदोलन करा आणि स्वतःचा न्याय मिळण्यासाठी जर तुम्ही एकत्र आला तर तुम्हाला खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला न्याय मिळणार आहे. नाहीतर जसा इथून पडचा पाठीमागचा काळ गेला, इथून पुढची परिस्थिती सुद्धा बिकट आणि वाईट येणार आहे. हे सगळ्यांनी, मग कोण पाहुणा असेल, कोण भाऊबंद असेल, कोण शेजारी असेल, कोण मित्र असेल, आपण सगळ्यांनी एकत्र येणं काळाची गरज आहे. आज विचार करा, पेन्शन वाढवायची असेल, गाडी भत्ता वाढवायचा असेल, दवाखान्याचं बिल वाढवायचं असेल, विधानसभेत लोकसभेत विधान परिषदेत एकमताने ठराव झाला जातो, मग तिथं विरोध का होत नाही आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुणी आवाज उठवत नाही? याचं कारण एकच आहे, शेतकरी जागा झाला पाहिजे, शेतकरी जागला पाहिजे. यावेळी निप्पाणी युवा अध्यक्ष बाळासाहेब हांदीकर, निप्पाणी तालुका अध्यक्ष प्राध्यापक एनआय बेग, शहर अध्यक्ष उमेश भारमल, रमेश पाटील, अशोक तोडकर, तानाजी पाटील इत्यादी मान्यवरांनी रयत संघटनेचे कार्य व कार्यप्रणालीविषयी मार्गदर्शन केले. यावेळी या कार्यक्रमास निप्पाणी सह परिसरातील रयत संघटनेचे शाखा अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी यांच्यासह पडल्याळ PKPS अध्यक्ष संजय स्वामी, पडल्याळ शाखा अध्यक्ष संजय जाधव, उपाध्यक्ष निशिकांत पाटील, सेक्रेटरी सचिन पाटील, कार्याध्यक्ष सागर जाधव, शंकर शिंत्रे, प्रकाश सासने, आनंदा मोरे, दिनकर पाटील, रणजित जाधव, दीपक चिमगावे, मधुकर पाटील, शरद पाटील, विनायक भोसले, युवराज पाटील, मारुती शिंदे, उमेश शिंदे, योगेश कांबळे, प्रदीप कांबळे यांच्यासह पडल्याळ येथील शेतकरी वर्ग नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजवाना तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. कौन मानता है जय जय राम जय.